जीवाभावातली लोक बरोबर होते आणि आज ते तिकडे जात असताना अत्यंत दुःख होतोय. पार्टीच्या विरुद्ध कारवाई करण्याची भूमिका जर तुम्ही घेतली तरी देखील अँटी डिफेक्शन लॉ हे ऍक्ट होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात सत्तांतराचं नाट्य सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशभरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. या राजकीय नाट्यात अनेक जण अडकले, काही जण दबावाखाली येऊन अडकले, काही जण स्वतःच्या मनाने गेले, काहींना चुकीची समज झाली असेल. मात्र पार्टीच्या विरुद्ध कारवाई करण्याची भूमिका तुम्ही घेतली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असं विधान आता शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केलंय. कालपर्यंत काही लोक जीवाभावातली लोक बरोबर होते आणि आज ते तिकडे जात असताना अत्यंत दुःख होतोय, कारण शेवटी संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना एकमेकांना बरोबर काम करून करतोय. मी तर आता एका चॅनलला सांगताना सांगितलं की महाराष्ट्रातला व्यासपीठ सोडून सुरतला का जावं लागतोय, महाराष्ट्रातल्या पक्षाचा व्यासपीठ सोडून. कारण 2 दिवस अगोदरच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सतत 2 दिवस पक्ष नेतृत्व, पक्षातले सर्व आमदार, सर्व मंत्री एकत्रित असताना पण देखील ही भूमिका जर त्यावेळी देखील मांडण्याचं काम जर काहींनी केलं असतं तर कदाचित ही वेळ किंवा या पूर्ण जनतेच्या समोर आणि महाराष्ट्रासमोर हे चित्र आपल्याला निर्माण करता आला नसता. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की काही मंडळी या कचाट्यामध्ये अडकलेली दिसत आहेत, काही कदाचित दबावाखाली असेल, काही चुकीची समज, चुकीची माहिती देऊन दिली असेल आणि म्हणूनच या सर्व गोष्टी होत आहेत. परंतु हळूहळू का होईना त्यांना ज्यावेळी हे लक्षात येईल, कारण आजच आमच्या वकिलांनी पण मला वाटते काही मीडिया चॅनलच्या समोर स्पष्ट सांगितलं की शेड्यूल 10(2)(c) सेक्शन जर तुम्ही वाचलं आणि व्यंकय्या नायडू ज्यावेळी देशात लोकसभेचे सभापती होते त्यामध्ये देखील अशा काही घटना खासदारांच्या बाबतीत झालेल्या आहेत की अँटी डिफेक्शन लॉ तो लॉ निव्वळ फक्त फ्लोअर ऑफ हाऊसचा व्हिप तुम्ही पाळला नाही म्हणून नाही, परंतु पार्टीच्या विरुद्ध कारवाई करण्याची भूमिका जर तुम्ही घेतली तरी देखील अँटी डिफेक्शन लॉ हे ऍक्ट होऊ शकतो. त्याचा आधार घेऊनच या काही लोकांना विधिमंडळातील काही सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध आज पिटिशन फाईल झालेली आहे आणि त्या माध्यमातून उपाध्यक्ष ज्यांच्याकडे आज अध्यक्षांचे अधिकार आहेत ते निर्णय घेतील अशी आम्हाला या निमित्ताने अपेक्षा.